ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्। नारायण नारायण, आजचे आख्यान हे विशेष आहे। समुद्र मंथनाच्या आख्यानात आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे मला शब्द शोधावे लागणार आहेत। श्री महादेवांना नीलकंठ का म्हटले जाते त्याची ही कथा। श्री पार्वती देवींनी शक्ती स्वरूप राहून काय दिव्य केले त्याची ही कथा। श्री विष्णूंनी कुर्मावतारात विषाच्या सागरात राहून सृष्टीच्या कल्याणासाठी ज्या तीव्र वेदना सहन केल्या त्याची ही कथा। श्री गणेशांना वंदन करून माता पित्यांचे आशीर्वाद घेऊन माझे आराध्य श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे स्मरण करून मी आजच्या आख्यानाला प्रारंभ करतो। मुनिवर, हे काय तुमच्या डोळ्यात अश्रू? क्षमासवी देवा, परंतु आज माझे सर्व अंग कंपन पावत आहे। या कथेत आपण शिवस्वरूपात जे काही केले त्यावरून आपली या सृष्टीबद्दलची करुणा मला सद्गतीत करते। मुनिवर, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला। आख्यान करताना तटस्थ राहा। हे श्री महादेवा, आता आपणच आमचे रक्षण करा। या महाभयानक विषापासून आपणच आम्हाला वाचवू शकता। हे प्रभो, श्री विष्णू विषाने भरलेल्या सागरात कासव रूपात आहेत। समुद्र मंथन पूर्ण झाल्याशिवाय ते बाहेर येणार नाहीत। आपण काहीतरी करावे। हे श्री महेश, समुद्र मंथनातून बाहेर निघालेले विष साऱ्या पृथ्वीवर पसरले तर जीवसृष्टीचा विनाश होईल। आपणच हा संहार या क्षणी थांबवू शकता। प्रत्येक वेळी माझ्या पतीनेच सगळ्या संकटांना सामोरे का जावे? काहीही झाले तरी त्यांनीच सर्वस्व पणाला लावून हे सगळं का झेलावे, का सहन करावे? महाभयंकर विषाचे त्यांनी नेमके काय करावे अशी तुम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे? पार्वती, हे विष नष्ट करायला हवे। पण स्वामी कसे? तू शांत राहा। थांबा स्वामी,
तुम्हें पुढे जाऊ नये। तुम्हाला काही झाले तर मी सहन करू शकणार नाही स्वामी। पार्वती, या सारा सृष्टीचा पिता आहे मी, दायित्व फार मोठे आहे। हे भक्तवत्सला सर्व भूतांच्या ठाई, तू आत्मरूपे वर्तसी पाही, म्हणून मी महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। जो देव सर्व भूतांच्या ठाई, तू ज्ञान रूपे वर्तसी पाही, म्हणून मी महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई, तू शमरूपे वर्तसी पाही, म्हणून मी महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई, तू मोह रूपे वर्तसी पाही, म्हणून मी महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। हे दयाधना सर्व भूतांच्या ठाई, तू भ्रम रूपे वर्तसी पाही, म्हणून मी महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। हे अधनाशका सर्व भूतांच्या ठाई, तू हर्ष रूपे वर्तसी पाही, म्हणून मी महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। हे भक्तवत्सला सर्व भूतांच्या ठाई, तू आत्मरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। नारायण नारायण, तर समुद्र मंथनाच्या कथेत क्षीरसागर का निळा झाला होता? क्षीरसागरातून जे हलाहल बाहेर आले होते त्याला श्री महादेव सामोरे जात होते। ते काय करणार हे कुणालाही ठाऊक नव्हते, परंतु श्री पार्वती देवींना मात्र हे मान्य नव्हते। स्वामी थांबा, स्वामी माझा ऐका, स्वामी तुम्ही ते विष प्राशन नका करू, ऐका माझे स्वामी। पार्वती, आता मला नको थांबवूस। ब्रह्मदेव, आपण तर ह्या सृष्टीचे निर्मिक आहात, त्रिमूर्तींपैकी एक आहात आपण, तुम्ही तरी थांबवा श्री महादेवांना। स्वामी, हा अनर्थ घडण्यापासून थांबवा कुणीतरी यांना। कुणीही पुढे का येत नाही? सृष्टीला संकटापासून तारण्याचे दायित्व केवळ श्री महादेवांचेच आहे की काय? पण समुद्र मंथनातून हलाहल का बाहेर आले? अमृत बाहेर यायला हवे होते। हलाहल म्हणजे अलक्ष्मी। मी याआधी कधी अलक्ष्मी विषयी ऐकले नाही। अलक्ष्मी म्हणजे कोण? अलक्ष्मी म्हणजे श्री लक्ष्मी देवींच्या भगिनी।